प्राचीन भारतामध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात काय याच्यावरनं त्या प्लेसेसची आपण चर्चा करतो आहे का की महत्त्वाचे ठिकाणं जे आहेत जसं कोशांबी आहे कोशांबीला महाभारतातनं ती राजधानी केली होती का पुरुरव्याच्या दहावा पुरुष म्हणलेला आहे कुशांब याने ही नगरी स्थापन केली होती का पुरुरव्यानंतर जे आहे ते अर्जुनापासून आठवा पुरुष काय निमिचक्र हास्तिनापुरात राज्य करीत असता भगीरथाच्या पुराणे वाहून गेल्यावर त्याने कौशांबी राजधानी केली निमिचक्र महाभारतातलं चर्चा जी आहे अर्जुनाच्या नंतर आणि त्यामुळं मग कौशांबी आहे रत्नावली नाटकामध्ये कौशांबीचा उल्लेख आहे उदयन रत्नावली नागानंद प्रियदर्शिका ही जी आहेत ही सगळी हर्षानं लिहिलेली नाटक असं म्हणलात हर्षाचा कालखंड जो आहे सहाशे सात ते सहाशे सत् सहाशे दोनपासून साधारणतः सहाशे चाळीसपर्यंत जे आहे हर्षाचे सोर्सेस काय आहेत पहा हर्ष बाणभट्ट बाणाभट्टाची कादंबरी आहे बाणभट्टाचं हर्षचरित जे आहे ते त्याच्या ह्या नाटकात रत्नावलीमधला उदयन जो आहे तो कौशंबीचा असावा जसं मृच्छकटीकमध्ये सगळं आहे ती चर्चा सगळी आपल्याला उज्जैन उज्जैन नगरी जी आहे त्याच्याभोवती दिसते कौशांबी येथील उदयनाची बौद्ध लोकात चर्चा जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळं कौशांबी हे बौद्धांचंही महत्त्वाचं केंद्र असावं खयनसंग संघ कौशांबे होऊन मग कुशपर येथे गेलेला असावा का कुशपर ज्याला म्हणलेलं आहे पहा कुशपरमधनं तो कुशपूरमधनं विशाखाला गेला होता का कुशपूर हे रामाचा पुत्र कुशवर्ण पडलेलं नाव असावा कुशपूर जे म्हणलेलं आहे पहा त्यामुळे कुशपूर सुद्धा आहे कुशपूर हे गोमती नदीकरण आजचं सुलतानपूर कदाचित असावा सुलतानपूर कुशपूर ज्याला म्हणलेलं आहे कुशपूरची चर्चा पण बरी यांनी केलेले हेन संघनं त्यानंतर वि विशाखा साकेत पायानं साकी ज्याला म्हणलं ते कदाचित साकेत असा विशाखा हे उपनगर होतं का त्या भागातलं जे आहे ते श्रावस्ती श्रावस्ती तर बुद्धाचे सगळ्यात जास्त प्रवचनं दोनशे पंच्याहत्तर प्रवचनं श्रावस्तीला झालेले आहेत पा श्रावस्ती हे सगळ्यात महत्त्वाचं बौद्ध याच्यातलं चर्चेतलं ठिकाण आहे अयोध्या प्रांताचे सर्व नदी दोन दोन भाग केले होते उत्तर कोसल भाग आणि दक्षिण कोसल जे आहे ते दक्षिणेच्या भागाचा जो आहे तो राप्ती नदी जिला सर्व अयोध्या प्रांत रावती असे म्हणतात ती जी आहे ते दक्षिण भागास गौड म्हणलेलं आहे आणि उत्तरेच्या ह्याला कोसल म्हणलेलं आहे कौसल्याचा राम कोसल प्रदेश जो आहे तो आणि दक्षिण भागाची चर्चा जी आहे त्यामुळं कोसल प्रांत आणि त्या प्रांताची उत्तर कोसलची देशाची श्रावस्ती राजधानी आहे श्रावस्ती जे म्हटलेलं आहे लव कुशमधलं लव जो आहे तो इथं होता श्रावस्तीमध्ये लवाने श्रावस्तीचे राज्य केले असे वाल्मिकी रामायण सांगतो मत्स्य लिंग आणि कुर्मपुराणातही असं म्हटलेलं आहे की श्रावस्ती ही याच प्रकारे होती पुण्याच्या लवाच्या ताब्यामध्ये होते गौड प्रदेश हा परत पूर्ण वेगळ्या प्रकारचा प्रदेश आहे त्याचीही चर्चा आपल्याला केली पण श्रावस्ती हे बौद्ध परंपरेमध्ये कॅनिंग हॅम जे आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये आलेलं आहे हेन संघनं सांगितलेलं आहे की ते जवळजवळ सहाशे चदुसष्ट सिक्स सिक्स सेवन एवढं मोठं असणारा ठिकाण असा त्यानंतरचं कपिला नावाचं ठिकाण आहे पाय ही बुद्धाची जन्मभूमी होय चिनी प्रवाशांनी दिलेले हकेकर धोरण म्हणजे कुठलं फायन आणि हेन संघ दोघांनी दिलेल्याप्रमाणे श्रावस्तीच्या अग्नेयस कपिला असावं कनिंग हॅमनं कपिलाची चर्चा केली कॅनिंग हॅमनं केलेली आहे कॅनिंग हॅम म्हणजे अलेक्झांडर कॅमिंग हॅम ज्यानं ते आर्किओलॉजी सुरू केली अठराशे एकसष्टमध्ये मध्ये बंद पडले परत ते मग कर्जननं सुरू केलेली होते का त्यामुळं कपिलाचा उल्लेख कॅनिंग हॅम पण झालेला आहे तिबेटियन बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा कपिल वस्तू किंवा कपिलनगर म्हणजेच ही कपिल आहे बौद्धाचा जन्म झाला म्हणलेलं आहे गौतमाच्या वंशजांनी कपिलनगरच्याबद्दलचे लिहिलेले कोसल देशात रोहिणी नदीच्या देशा, जवळवरच्या एका सरोवराकाठी हे कपिल वसलेलं आहे रोहिणी आंबेडकरांनी सांगितलेलं स्पष्टीकरण काय होतं पाय की रोहिणी नदीच्या पाण्यावरनं हे चार आर्यसत्य वगैरे नाही तर रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला आणि आणि कोलियांमध्ये आणि तो सोडवता आला नाही म्हणून बुद्ध बाहेर पडले का बुद्ध का बाहेर पडले याच्याविषयी चा चर्चा जी आहे ती अशा प्रकारे केलेली आहे कपिलामधनं नंतर रामग्राम आहे पा रामग्राम नावाचं ठिकाण जे म्हणलेलं आहे रामग्राम पण आपल्याला अलेक्झांडर कॅनिंगहॅमनं सांगितलेलं आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे रामग्रामबद्दल सांगतो कदाचित तिथं ऑलिगा म्हणजे काय म्हणतात आपल्याला हे गणसंघ असावेत अल्पजनसत्ताच्या गणसंघांचे जे आहे ते पिपलावन नावाचं ठिकाण आहे पण पिपरावनचं काय म्हणलं पिपलवन हे सगळ्यात जुना बौद्ध स्तूप तिथं होता का बुद्धाच्या रक्षेवर स्तूप बांधला होता पिपलावनचं स्तूप सगळ्यात जुना स्तूप बांधला होता त्यानंतर कुशीनगर कुशीनगरची चर्चा आहे पहा कुशीनगर आत्ता तुम्ही वाचत असाल ऐकत असाल तर कुशीनगर हे ह्युएन पिपलावापासूनच्या स्तूपाला लग... वायव्यला गेल्यानंतर ईशान्येला गेल्यानंतर कुशीनगर असं ईशान्येला गेल्यानंतर कुशीनगर असं म्हणलं होतं कुशीनगरची चर्चा जी आहे त्यानंतर प्रसिद्ध वाराणसी वाराणसी हे तर आपल्याला काय म्हणतं अथर्ववेद पण उल्लेखलेलं इसवी पूर्व हजारो अथर्ववेदात बनारस कधी उल्लेखलेला आहे पहा ते वारणा आणि असनी या दोन नद्या होत्या कारण त्यातनं वाराणसी आलेलं आहे का जुनं खूपच जुनं शहर आहे बा वाराणसीबद्दलची चर्चा, चर्चा, ले 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 ले। ले ले चर्चा है जी आहे अथर्ववेद कधी आहे तिथपासूनची चर्चा आहे बनारस हे जे म्हटलेलं भगीरथीच्या डाव्या तीरावर वसलेलं आणि त्याच्याबद्दलची पण क्युएन सांगितलेली चर्चा जी आहे ते क्युएन संघनं काशीवरून परत जाताना एका शहराची गर्जपतीपूर नावाच्या शहराची चर्चा करतो हे सुद्धा बौद्धांचं महत्त्वाचं केंद्र असावं गर्जपतीबद्दलचं चर्चा है जी आहे ती आपल्याला त्यानं सांगितलेलं आहे गर्जपतीपूर भारतवर्षामध्ये तो सांगतो त्यावेळेला तो वैशालीमध्ये गेले वैशाली आता ओस पडलेलं शहर आहे असे युएन संघनं दिलेली माहिती आहे आता तेवढं काही ते बौद्धांचं राहिलेलं नाही आहे बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी युएन संघ भारतामध्ये आलेला होता भारतातल्या निनळ्या शहरांच्याबद्दल त्यानं दिलेली चर्चा किंवा नगरांच्याबद्दलची चर्चा आपण करतोय आणखी याच्यातले काही घटक आपण आपल्या पुढच्या डिस्कशनमध्ये घेऊया